आज एक दिवस संपलेला आहे, आतापर्यंत काही निरोप आले नाही. यापूर्वी ज्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी, सरकारकडून ज्या अडचणी सांगितल्या आहेत त्या अडचणी खरंच अडचणी आहेत का केवळ सरकार अडचणी आहेत असं सांगून वेळ नेहमी मागून जास्त घेत आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला आणि घटनापतीला विचारू शकता, कोणत्याही मोठ्या लॉयरला आपण विचारू शकता. जर विधानसभा विषय तर त्या भाग एखादा भोटकून काढायचा असतो तर त्यांची परवानगी घेऊन आपण एखादा निर्णयाचा सर्क्युलर काढू शकता. हे कायद्याच्या बाहेर जाईल आणि हा सर्वदा आमचा राज्य सरकार आपला भविष्य होता. आता 4 दिवसांची मुदत दिली, मुदतीचा 1 दिवस संपलेला आहे, त्यांनी अडचणी सांगितलेल्या आहेत. अशा कोणत्या अडचणी सातत्याला मुदत मागितली जाते? त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम जे असेल तरी ती आज आम्ही सोडवलं. त्यांची दुसरी अडचण काय ती जी आम्ही सोडवलं, त्यांना आम्ही घटनातर्फी सुद्धा द्यायला तयार, कायदातर्फी सुद्धा द्यायला तयार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अभ्यासक द्यायला तयार, राज्य मागासवर्ग ओबीसी आयोगाचे अभ्यासक द्यायला तयार. त्यांना जिथं जिथं अडचणी 4 दिवसाच्यानंतर त्यांना ते उभा राहू नये म्हणून 4 दिवसाच्या आत त्यांनी उभा करायला पाहिजे सगळी यंत्रणा. स्थानिक यंत्रणा त्यांना उभा करून द्यायला लागलो. त्याचा 8 तास आहे की प्रामाणिकपणानं आम्हाला बोलवेपणा द्यायचं आहे आणि प्रामाणिकपणा जे आम्ही चालवायचो त्याच्यात जर आम्हाला राज्याने करायचं असतं तर आम्ही मुद्दाम त्यांना 4 दिवसाचा वेळ रुकू दिला असता आणि विनाकारण वेगवेगळे प्रश्नांच्या बघतो आम्हाला हे करून द्यायचं. त्यामुळं त्यांना काही अडचण नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मराठा क्रियाशील ग्रामांचा उत्पादन बसू शकतो. दुसरं मराठा आणि पुरंदी एकच आहे, 2000 आहे, कोणत्या शासनाचा तुम्ही लागू करू शकता. तिसरं मराठा समाजाला कोणतेही जात प्रमाणपत्र देण्यात यावे आधी तुम्ही अध्यादेश काढू शकता आणि त्याची मंजुरी होऊ शकते. कायदा तो त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. धन्यवाद.